हॅलो स्टुडंट माय सेल्फ सपना सुभाष यादव आणि आज आपण काही थेरम्स बघणार आहोत थेरम नंबर फर्स्ट प्रू दॅट इंटरसेक्शन ऑफ टू सबस्पेसेस इज अ सबस्पेस गिवन एक्झाम्पल टू शो युनियन ऑफ टू सबस्पेस नीट नॉट बी अ सबस्पेस त्यांनी प्रू करायला काय लावलं आहे की इंटरसेक्शन आहे दोन सबस्पेसचा तो तो सबस्पेसच येईल बट आपल्याला कन्वर्स पण प्रू करायचं आहे की इंटरसेक्शन येऊ शकते टू सबस्पेसचा सबस्पेस पण युनियन ऑफ टू सबस्पेस नीट नॉट बी अ सबस्पेस हे नक्की नाही आहे की युनियन पण दोन सबस्पेसचा युनियन पण सबस्पेसच येईल म्हणून बघूया प्रूफ लेट यू अँड डब्ल्यू आर एनी टू सबस्पेसेस आपण कन्सिडर केलं की यू आणि डब्ल्यू एक सबस्पेस आहे म्हणून दोन सबस्पेसेस आहात टू प्रू यू इंटरसेक्शन डब्ल्यू इज अ सबस्पेस ऑफ वेक्टर ऑफ एफ दॅट इज टू प्रू कोणताही वेक्ट कोणतेही पॉईंट्स किंवा कोणतेही वेक्टर जेव्हा सबस्पेस प्रू प्रूव करायचं असतात तेव्हा आपल्याला काही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागतात फर्स्ट प्रॉपर्टी है फॉर ऑल यू वी बिलोंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू इंप्लाइज यू प्लस वी बिलोंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू सेकेंड है फॉर ऑल यू बिलोंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू एंड अल्फा बिलोंग्स टू एफ इंप्लाइज अल्फा यू बिलोंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू फर्स्ट लेट यू व्ही बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू तर आपण म्हणू शकतो त्याला की यू व्ही बिलॉंग्स टू यू पण आहे आणि यू व्ही बिलॉंग्स टू डब्ल्यू पण आहे नाव यू व्ही बिलॉंग्स टू यू अँड यू इज गिवन टू बी सब स्पेस आपण काय वाटलं आहे की यू व्ही बिलॉंग्स टू यू आहे आणि यू काय आहे यू एक सबस्पेस आहे तर डेफिनेशन ऑफ एक्टर ॲडिशन डेफिनेशन ऑफ वेक्टर ॲडिशन ऑफ सबस्पेस काय मिळेल की यू व्ही बिलोंग्स टू यू आहे तर त्यांची ॲडिशन पण काय बिलोंग्स टू यूच असेल सो यू व्ही बिलोंग्स टू यू इम्प्लॉईज यू प्लस यू बिलोंग यू प्लस वी बिलोंग्स टू यू ऑल्सो यू वी टू यू वी बिलोंग्स टू डब्ल्यू पण आहे आणि डब्ल्यू पण काय आहे एक सबस्पेस आहे बाय डेफिनेशन ऑफ वेक्टर ॲडिशन ऑफ सबस्पेस यू प्लस वी बिलोंग्स टू पण काय असेल डब्ल्यूच असेल आपल्या या गिवन कंडिशनमुळे काय झाले यू प्लस वी बिलॉंग्स टू यू पण आहे आणि यू प्लस वी बिलॉंग्स टू डब्ल्यू पण आहे त्याचं मिनिंग काय यू प्लस वी बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू असेल आणि हेच आपल्याला आपल्या फर्स्ट इयरच्यात प्रूव्ह करायचं होतं आता सेकंड लेट यू बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू अँड अल्फा बिलॉंग्स टू एफ याचा मिनिंग काय होईल की यू बिलॉंग करेल कॅपिटल यूला आणि डब यू बिलॉंग्स करेल कॅपिटल डब्ल्यूला नाव यू बिलॉंग्स टू यू अँड अल्फा बिलॉंग्स टू एफ अँड यू इज गिवन टू बी सबस्पेस दिलेला आहे गिवन आहे ते आपल्याकडे बाय डेफिनेशन ऑफ सबस्पेस वी हॅव अल्फा यू बिलॉंग्स टू डब्ल्यू सबस्पेसच्या डेफिनेशनमुळे यू सबस्पेस असेल तर आपण म्हणू शकतो की अल्फा यू बिलॉंग्स टू डब्ल्यू असेल द अल्फा यू बिलॉंग्स टू यू आणि अल्फा यू बिलॉंग्स टू डब्ल्यू इम्प्लाईज अल्फा यू बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू फॉर ऑल यू बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू अल्फा बिलॉंग्स टू एफ इम्प्लाईज अल्फा यू बिलॉंग्स टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मुळे फ्रॉम इक्वेशन वन अँड इक्वेशन टू यू इंटरसेक्शन डब्ल्यू इज अ क्लोज्ड विथ रिस्पेक्ट टू व्हेक्टर ॲडिशन्स अँड स्केलर मल्टिप्लिकेशन्स त्यामुळे आपण याला म्हणू शकतो की यू इंटरसेक्शन डब्ल्यू एक सबस्पेस आहे व्हेक्टर एफचं इथं झाली आहे आपलं हा तेरम प्रू की इंटरसेक्शन ऑफ टू सबस्पेस इज अ सबस्पेस इंटरसेक्शन ऑफ टू सबस्पेस एक सबस्पेस असू शकते पण आता आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे की एक्झ एक एक्झाम्पल द्या की युनियन ऑफ टू सबस्पेस नीट नॉट बी अ सबस्पेस इंटरसेक्शन प्रूव्ह होऊ शकते पण युनियन नेहमी सबस्पेस असणार हे गरजेचं नाही त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहू नाव वी शो दॅट युनियन ऑफ टू सबस्पेस इज नॉट अ सबस्पेस एक्झाम्पल शोविंग दॅट युनियन सॉरी यू युनियन डब्ल्यू इज नॉट अ सबस्पेस The vector space V2 be a set of all ordered pairs of a real numbers. Let U and W be a set of all points on X axis and Y axis respectively which are subspaces of V2. Let 1 0 belongs to U which is an X axis and 0 1 belongs to W which is a Y axis. That is 1, 0 and 0, 1 are the members of U union W. So, U union W equals to curly bracket 1, 0 and 0, 1. Let U is equals to 1, 0 and V is equals to 0, 1 belongs to U union W. Consider U plus V equals to 1, 0. प्लस झिरो वन्स वन प्लस झिरो झिरो प्लस वन इक्वल्स टू वन वन आणि वन वन हे वन वन हे यू युनियन डब्ल्यूला बिलॉंग्स नाही करत त्यामुळे आपण म्हणू शकतो की यू बिलॉग्स टू यू युनियन डब्ल्यू वी बिलॉंग्स टू यू युनियन डब्ल्यू बट यू प्लस वी डज नॉट बिलॉंग्स टू यू युनियन डब्ल्यू देअर फोर यू युनियन डब्ल्यू इज नॉट अ क्लोज विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन्स and U union W is not a subspace. Therefore, union of two subspace is not a subspace. अपन अ सब स्पेस आप आता बगित कि इंटरसेक्शन ऑफ टू सब नेहमी सब स्पेस बट यूनियन ऑफ टू subspace स्पेस नेहमी सब स्पेस का नहीं आता अपन बगू थेरम थेरम ऑफ बेसिक डायमेन्शन्स थेरम स्टेटमेंट इफ यू एन डब्ल्यू आर टू सबस्पेस ऑफ अ फायनाईट डायमेन्शनल वेक्टर स्पेस यू डायमेन्शन यू प्लस डब्ल्यू इक्वल्स टू डायमेन्शन यू प्लस डायमेन्शन डब्ल्यू मायनस डायमेन्शन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू बेसिक डायमेन्शन थेरमचा हा स्टेटमेंट आहे आणि या थेरमच्या स्टेटमेंटवरून आपण काही आपण एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत सो एक्झाम्पल फर्स्ट लेट यू एन डब्ल्यू बी ए सबस्पेस ऑफ एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस वी एन डायमेन्शन यू इज इज इक्वल टू डायमेन्शन डब्ल्यू इज इक्वल्स टू एन मायनस वन अँड यू डज नॉट बिलॉंग्स टू डब्ल्यू प्रू दॅट डायमेन्शन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू इज इक्वल्स टू एन मायनस टू त्याने आपल्याला प्रू काय करायला आहे की डायमेन्शन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू इक्वल्स टू एन मायनस टू आहे हे प्रू करा आणि यू एन डब्ल्यू एक सबस्पेसेस आहे एन डायमेन्शनल वेक्टर स्पेस वीचे आणि डायमेंशन यू इक्वल्स टू डायमेंशन डब्ल्यू इक्वल्स टू काय आहे एन मायनस वन आहे Solutions given that vector space V is n dimensional, that is, dimension V equals to n. Also, U and W are subspaces of V having a dimension U is equals to dimension W is equals to n minus 1. Then, U plus W is a subspace of V properly containing each U and W. implies dimension यू प्लस डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एन मायनस वन and dimension यू प्लस डब्ल्यू इज less दॅन ऑर इक्वल्स टू एन दॅट इज dimensions यू प्लस डब्ल्यू काय असेल equals to n असेल आणि आपण आत्ताच बेसिक डायमेंशन थेरमचा स्टेटमेंट बघितला आहे डायमेंशन यू प्लस डब्ल्यू इक्वल्स टू डायमेंशन यू प्लस डायमेंशन डब्ल्यू मायनस डायमेंशन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू त्याचा आपण इथे यूज करू डायमेन्शन यू प्लस डब्ल्यू आपल्याला माहिती आहे की ते इक्वल्स टू एन आहे ही डायमेन्शन यू आणि डायमेन्शन्स डब्ल्यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे एन मायनस वन आणि डायमेन्शन्स यू इंटरसेक्शन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू हे प्रूव्ह करायचं आहे आपण ज्याच्या व्हॅल्यू दिलेला आहे त्याच्या व्हॅल्यू इथे पुट करून घेतल्या डायमेन्शन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू इज इक्वल्स टू टू एन मायनस टू मायनस एन सो डायमेंशन्स यू इंटरसेक्शन्स डब्ल्यू इज इक्वल्स टू एन मायनस टू आणि हेच आपल्याला काय प्रूव करायचं होतं आता आपण बघूया एक एक्झाम्पल लेट ए इक्वल्स टू ब्रॅकेट वन मायनस वन झिरो कमा वन झिरो टू अँड बी इक्वल्स टू ब्रॅकेट झिरो वन झिरो अँड सॉरी कमा झिरो वन टू determine द सबस्पेसेस determine एस इंटरसेक्शन टी अँड एस प्लस टी find dimension एस इंटरसेक्शन टी अँड dimensions एस प्लस टी आपण आधी ए आणि बीच्या ब्रॅके ए आणि बीच्या व्हॅल्यू लिहून घेतला आणि एस इक्वल्स टू काय आहे स्पॅन ए आहे आणि टी इक्वल्स टू स्पॅन बी आहे कन्सिडर एस इक्वल्स टू स्पॅन ए इक्वल्स टू अल्फा इंटू फर्स्ट ब्रॅकेट प्लस बीटा इंटू सेकंड ब्रॅकेट एची आता अल्फा आणि बीटाला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळालं आहे अल्फा प्लस बीटा कोमा मायनस अल्फा कोमा टू बीटा अल्फा आणि बीटा हे बिलॉंग्स करतात आरला सो so, नेक्स्ट आता कन्सिडर केलं आहे टी इक्वल्स टू स्पॅन बी ए इंटू ब्रॅकेट झिरो वन झिरो प्लस बी इन्टू ब्रॅकेट झिरो वन टू इक्वल्स टू झिरो कॉमा ए प्लस बी कॉमा टू बी ए बी बिलॉंग्स टू आर लेट एक्स वाय झेड बिलॉंग्स टू एस इंटरसेक्शन टी एक्स वाय झेड हे एस इंटरसेक्शन टी ला बिलॉंग्स करत आहे दॅट मीन्स एक्स वाय झेड बिलॉंग्स टू एस अँड एक्स वाय झेड बिलॉंग्स टू टी एस आणि टीच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत आपण म्हणू शकतो एक्स वाय झेट इक्वल्स टू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा कॉमा मायनस अल्फा कॉमा मा टू बीटा इज इक्वल्स टू झिरो ए प्लस बी कॉमा टू बी ही होती आपली इक्वेशन फर्स्ट अल्फा प्लस बीटा फ्रॉम अल्फा प्लस बीटा यांना कम्पेअर केलं आपण तर म्हणू शकतो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे झिरो मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे ए प्लस बी आणि टू बीटाची व्हॅल्यू आहे टू बी तर अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू झिरो दॅट मीन्स बी इक्वल्स टू मायनस अल्फा आता आपण जिथे पण बी आहे तिथे आपण मायनस अल्फा पुट करून देऊ सो एक्स वाय झेड इक्वल्स टू अल्फा मायनस अल्फा मायनस अल्फा कॉमा टू इन टू मायनस अल्फा झिरो कॉमा मायनस अल्फा कॉमा मायनस टू अल्फा अल्फा इंटू झिरो मायनस वन अँड मायनस टू आणि अल्फा बिलॉंग्स टू दॅट मीन्स एस इंटरसेक्शन टी इज इक्वल्स टू ब्रॅकेट अल्फा इंटू ब्रॅकेट झिरो मायनस वन मायनस टू इक्वल्स टू झिरो वन मायनस टू कारण अल्फा बिलॉंग्स टू काय आहे आर आहे सो देअर फोर डायमेन्शन्स एस इंटर एस इंटरसेक्शन टीची व्हॅल्यू का आली वन नाव एस प्लस टी एसची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ती स्पॅन ए आहे आणि टीची व्हॅल्यू स्पॅन बी आहे दॅट मीन्स ए युनियन बी होईल आणि ए बी आणि ए युनियन बीची व्हॅल्यू आहे या सगळ्या कन्सिडर झिरो वन टू इज इक्वल्स टू अल्फा इन टू वन मायनस वन झिरो प्लस बीटा इंटू वन झिरो टू प्लस गॅमा इंटू झिरो वन झिरो सो अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू झिरो मायनस अल्फा प्लस गॅमा इक्वल्स टू वन आणि टू बीटा इक्वल्स टू टू हे आहे आपण इक्वेशन टू इक्वेशन थ्री आणि इक्वेशन फोर सो इक्वेशन फोरमुळे आपण डायरेक्टली म्हणू शकतो की बीटा इक्वल्स टू काय आहे वन आहे बीटा इक्वल्स टू वन आपण इक्वेशन टूमध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल अल्फा प्लस वन इक्वल्स टू झिरो दॅट मीन्स अल्फा इक्वल्स टू मायनस वन आता अल्फाची वॅल्यू आपण इक्वेशन थ्रीमध्ये पूट केली तर आपल्याला काय मिळेल गॅमा इक्वल्स टू वन प्लस अल्फा आणि गॅमा इक्वल्स टू वन मायनस वन दॅट मीन्स गॅमा इक्वल्स टू झिरो आपल्याला अल्फा बीटा आणि गॅमा तिघांच्या वॅल्यू मिळ मिळाला आहे ते आपण पुट करू इथे दॅट मिन्स झिरो वन टू काय आहे बिलॉंग्स टू आहे या वेक्टरला तो सो झिरो वन टू काय होईल डिलीट होईल आणि एस प्लस टीची व्हॅल्यू आपली काय मिळेल वन मायनस वन झिरो वन झिरो टू आणि झिरो वन झिरो नाव वी फाईन डायमेन्शन्स एस प्लस टी कन्सिडर ह्या तिन्ही ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळा तिन्ही ज्या ब्रॅकेट आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल मायनस टू जी नॉट इक्वल्स टू झिरो होईल दॅट मीन्स द वेक्टर्स ऑफ वन मायनस वन झिरो वन झिरो टू आणि झिरो वन टू आर काय आहे हे एक एल आय आहे दॅट मीन्स डायमेन्शन्स एस प्लस टी इज इक्वल्स टू थ्री इथे संपला आहे आपला युनिट नंबर फर्स्ट अ वेक्टर स्पेस थँक्यू